मुंबईमध्ये पुन्हा एकदा देशविघातक आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्यांच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलाय. 1993 बॉम्बस्फोटामधील एक प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाचा धक्कादायक प्रकार माध्यमांच्या समोर आलाय आणि त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहीबावकर. आपण सध्या माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आपण मरीन ड्राईव्हच्या बडा कब्रस्तान या कब्रस्तानच्या बाहेर उभे आहोत आणि या कब्रस्तानमध्येच याकूब मेमनची कबर 2015 जेव्हा त्याला फाशी देण्यात आली होती तेव्हा त्याची कबर याच ठिकाणी करण्यात आली होती. मात्र या कबरीच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि कबरीच्या वर सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. LED लाईट्स लावण्यात आलेत, मार्बल लावण्यात आलेत, अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक गोष्टी त्या ठिकाणी लावून त्या कबरीचं एक प्रकारे उदात्तीकरण केलं जात आहे असा आरोप भाजपच्या वतीनं आणि काही मंडळींच्या वतीनं करण्यात येतो. या सगळ्या प्रकरणावर भाजपनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळपासून असं जर आपण पाहतोय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार असतील किंवा भाजपचे नेते किरीट सोमय्या, या सगळ्या मंडळींसह इतर भाजपच्या नेत्यांनी या सगळ्या प्रकरणात तत्कालीन सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले. कोरोना काळामध्ये या सगळ्या कामाला सुरुवात झाली आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मूकसंमतीनं हे सुशोभीकरण करण्यात आलंय असा आरोपच भाजपच्या नेत्यांनी आता केलाय. त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी आणि सत्तेची त्यांची जी काही मजबुरी होती ती सांभाळण्यासाठी या सगळ्या प्रकाराला मूकसंमती दिली आहे असा आरोपच भाजपच्या नेत्यांनी केलाय. आपण जर पाहिलं तर मागील काही महिन्यांमध्ये, मागील काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये देशविरोधी कृत्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये जे काही वातावरण आहे त्याला कुठेतरी विरोध करण्याचा आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न हा वारंवार होतो. काही महिन्यांपूर्वी मागच्या वर्षी 2021 मालाड मालवणी परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे टिपू सुलतानच्या नावावरून वारंवार राजकारण होतं, त्याच टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलाला देण्यात आलं होतं आणि या निर्णयाच्या मागे तत्कालीन पालकमंत्री, मुंबईचे पालकमंत्री आणि तेथील स्थानिक आमदार असलेल्या अस्लम शेख यांचा महत्त्वाचा रोल होता असं त्यावेळेला बोललं गेलं. तसा त्यांच्यावर आरोपसुद्धा झाला आणि या सगळ्या प्रकरणात अस्लम शेख यांच्यावरती, काँग्रेसवरती आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरती, विशेषत्वानं मुंबई महापालिकेतील शिवसेनेवरती, सत्ताधारी पक्षावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसाच काहीचा प्रकार आतासुद्धा होतोय की मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता मागील 25 वर्षांपासून अजूनसुद्धा कथित स्वरूपाची हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या राजवटीमध्ये एका दहशतवाद्याचं उदात्तीकरण होतंच कसं? तुमच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता असताना अशा प्रकारचे गोष्टी, अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा? अशा सवाल भाजपच्या नेत्यांनी आता वारंवार विचारलेला आहे. दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या प्रकरणात दिसत आहेत. मुळामध्ये या कबरीच्या किंवा कुठल्याही कबरीच्या बाबतीत जे काही स्टँडर्ड नॉर्म्स आणि नियम्स आहेत त्यांचं पालन या ठिकाणी झालंय का? मुद्दा क्रमांक एक म्हणजे जेव्हा पालिकेने या सगळ्या संदर्भात पालिकेला विचारणा करण्यात आली तेव्हा पालिकेने असं म्हटलं की या कब्रस्तानचा जो काही भाग आहे तो मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत नाही असं स्पष्टीकरण महापालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिले. त्यासोबतच कबरीच्या संदर्भात जे काही नियम पाळले जावे लागतात त्यांचं कुठेतरी पालन झालेलं नाही असं प्राथमिक दृष्ट्या इथं दिसतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आम्ही इथे वार्तांकन करण्यासाठी आलो तेव्हा इथल्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला वार्तांकन करण्यापासून रोखलं. आम्हाला मस्जिद प्रशासन आणि इथलं जे स्थानिक प्रशासन आहे त्यांनी कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये सोडण्यास मनाईचे आदेश दिलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या वादामध्ये नवनवीन घडामोडी घडत आहेत, नवनवीन पदर या वादाचे उलगडत जात आहेत. त्यामुळे आता या वादामध्ये आणखीन काय घडतंय, मुंबई महापालिका प्रशासन असेल किंवा तत्कालीन राज्य सरकार, उद्धव ठाकरे असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, या सगळ्या प्रकरणावर, भाजपनं केलेल्या आरोपांवर त्यांची नेमकी भूमिका काय हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे याकूबच्या उदात्तीकरणावर, याकूबच्या कबरीवर करण्यात आलेल्या खर्चावर, या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी माहिती टीव्हीचं पेज लाईक करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.